ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मागील भागात आपण अचूक फलादेशाची गुरुकिल्ली असणारी वर्गकुंडली म्हणजे काय हे समजून घेतलं. तसेच काही वर्गकुंडल्यांचा देखील आपण अभ्यास केला. आजच्या भागात आपण पुढील वर्गकुंडलीचा अभ्यास करणार आहोत. वर्गकुंडलीचा अभ्यास करीत असताना सोबतच एक पत्रिका घेऊन तो विषय आपण समजून घेत आहोत, कारण वर्गकुंडलीमध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो, त्यामुळे तो विषय समजून घ्यायला कठीण आहे. पत्रिकेचं उदाहरण घेतल्यास आपल्याला तो विषय आणि ती कुंडली समजून घ्यायला थोडी सुलभ होऊ शकते. त्यासाठी आपण ही एक पत्रिका घेतलेली आहे. जातकाची जन्मतारीख 7 एप्रिल 1953 असून जन्मवेळ सकाळी 11:50 आहे. जन्मस्थान जळगाव. या जातकाच्या पत्रिकेचा पुढील वर्गकुंडलीनुसार आपण अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. द्वादशांश कुंडली अर्थात D12. प्रत्येक राशीचे 12 समान भाग केल्यानंतर द्वादशांश कुंडली तयार होते. तिला आपण D12 असं म्हणतो. ही कुंडली मुख्यतः जातकाचे आपल्या माता पित्याशी कशा प्रकारचं नातं राहील हे कळण्यासाठी पाहिल्या जाते. जातकाचे आपल्या आईशी किती जमेल, आपल्या वडिलांशी किती जमेल हे या कुंडलीवरून कळू शकतं. द्वादशांश कुंडली पाहत असताना चतुर्थेश, दशमेश आणि मूळ कुंडलीचा लग्नेश पाहणं खूप आवश्यक असतं. त्याची दशमांश कुंडलीतील स्थिती जातकाचं आई आणि वडिलांशी असलेलं नातं स्पष्ट करू शकते. अनेक वेळा असं होतं की जातकाचं आपल्या आईशी खूप चांगल्या प्रकारे जमतं, मात्र वडिलांशी अजिबात पटत नाही. या स्थितीमध्ये द्वादशांश कुंडली पाहिली असता असं आढळून येतं की चतुर्थेश द्वादशांश कुंडलीत उत्तम असतो, दशमेश शत्रू राशीत असू शकतो, किंवा मातृसुख जेव्हा आपण पाहतो तेव्हा चतुर्थेश चंद्र आणि चंद्राच्या चतुर्थ स्थानातील ग्रह आपण पाहत असतो. हे सर्व द्वादशांश कुंडलीत पाहिले पाहिजे. अशाच प्रकारे पितृसुख पाहत असताना दशमेश रवी, रवीच्या दशमातील ग्रह बघितले पाहिजे. हे देखील आपल्याला द्वादशांश कुंडलीत पाहायचं आहे. तसेच द्वादशांश कुंडलीचा लग्नेश आणि मूळ कुंडलीचा लग्नेश हे आपसात मित्र असले तर अशा जातकाला आई वडिलांचं सुख आयुष्यभर खूप उत्तमरित्या लाभतं. शत्रू असल्यास ते अनेक कारणांनी जातकाला लाभू शकत नाही. मग त्या स्थितीमध्ये चतुर्थेश, दशमेश, चंद्र आणि रवी यांच्या द्वादश पत्रिकेतील स्थितीवरून ते कारण आपल्याला शोधता येतं की जातकाला ते सुख लाभले तर का लाभले, तसेच नाही लाभले तर त्यामागील कारण काय हे देखील आपल्याला समजू शकतं. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेनुसार द्वादशांश कुंडली समजून घेऊया. जातकाचे आपल्या मातापित्यांशी नाते कसल्या प्रकारचे राहील हे बघण्यासाठी द्वादशांश कुंडली बघितली जाते हे आपण समजून घेतलं आहे. आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेच्या द्वादशांश कुंडली चतुर्थेश चतुर्थात आणि दशमेश दशमात विराजमान आहे. या ग्रहस्थितीवरून हे लक्षात येतं की जातकाचं आपल्या आईवडिलांशी नातं हे उत्तम होतं. मूळ पत्रिकेचा लग्नेश येथे त्याच्या मित्राच्या म्हणजे शनी महाराजांच्या राशीत आहे.
चतुर्थेशाशी तो नवपंचम योग करीत आहे, तसेच पंचमेशाशी तो लाभयोग करीत आहे. सोबतच द्वादशांश कुंडलीचा जो लग्नेश आहे तो या पत्रिकेत उच्चीचा आहे. हे सर्व पाहिल्यावर आपण ठामपणे सांगू शकतो की या जातकाचे आपल्या आईवडिलांशी नातं खूप चांगल्या प्रकारचं आहे. षोडशांश कुंडली. मूळ कुंडलीचे 16 समान भाग केल्यानंतर षोडशांश कुंडली तयार होते. तिला आपण D16 असं म्हणतो. आयुष्यात आनंदी असणं किंवा आनंदाने जगता येणं ही गुणवत्ता या कुंडलीवरून स्पष्ट होत असते. कोणत्याही प्रश्नाला जातक प्रतिक्रिया कशी देतो, कोणत्याही गोष्टीचा आनंद कसा घेतो, एखाद्या गोष्टीकडे किती सकारात्मकतेने पाहतो, त्याच्या आयुष्याविषयीचा दृष्टिकोन कसा आहे, त्याचा मूळ स्वभाव कसा आहे, हे सर्व षोडशांश कुंडलीवरून पाहता येतं. लग्नाचे 16 भाग केल्यानंतर त्यांच्यामध्ये सुष्मता आलेली असते. कधीकधी अगदी जुळ्या भावंडांमध्ये एक अतिशय रुक्ष असतो आणि एक अतिशय आनंदी राहतो, कारण त्यांच्या जन्माच्या 2 किंवा 3 मिनिटांमध्ये षोडशांश कुंडली कुठेतरी बदललेली असते. जिथे 5 किंवा 10 मिनिटाचा फरक असून 2 वेगवेगळ्या कुंडल्या तयार होतात किंवा स्थान बदलल्यामुळे देखील होतात, तर वरवर सारख्या दिसणाऱ्या अशा कुंडल्यांमध्ये इथे फरक दिसून येतो, कारण घटना त्याच असतात. त्या घटनेला जातकाकडून मिळणारा प्रतिसाद हा बदलतो. जर जातक आनंदी स्वभावाचा असेल तर तो त्या घटनेला सकारात्मकतेने घेईल, मात्र तो जर भांडखोर स्वभावाचा असेल तर कोणत्याही घटनेवर भांडण करणारा असतो, राग व्यक्त करणारा असतो. त्यामुळे षोडशांश कुंडलीचा प्रभाव हा लग्न कुंडलीवर व पर्यायाने जातकावर पडत असतो. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेनुसार षोडशांश कुंडली समजून घेऊया. षोडशांश कुंडली ही मुख्यतः आयुष्यात आनंदी असणं, आयुष्यात सकारात्मक दृष्टीने जातक बघेल की नाही हे बघण्यासाठी पाहिल्या जाते. हे आपण समजून घेतलं आहे. आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेचा षोडशांश कुंडली म्हणून विचारात घेता काही गोष्टी लक्षात येतात. मुळात आयुष्यात आनंद आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी चंद्राशी संबंधित आहे, कारण या गोष्टींचा थेट मनाशी संबंध येतो. चंद्र मनाचा कारक आहे. मूळ पत्रिकेचा राशीस्वामी या पत्रिकेत उच्चीचा आहे, भाग्यात आहे. त्यावरून हे स्पष्ट होतं की जातक जगण्याचा आनंद घेऊन संघर्ष करून आयुष्य जगला आहे. चंद्राच्या चतुर्थ स्थानात नीचीचा शनी आहे. चतुर्थ म्हणजे सुखस्थानातील मंगळ नकारात्मकता दाखवत आहे. या पत्रिकेतून जातकाची मिश्र मानसिक स्थिती पुढे येते. शुभ व अशुभ दोन्ही ग्रहस्थिती असल्यामुळे त्याच्या आयुष्याकडे व जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आणि नकारात्मक देखील होता हे स्पष्ट होतं. विषांश कुंडली अर्थात D20. जातकाचं धार्मिक विचार जाणून घेण्यासाठी विषांश कुंडली ही अत्यंत उपयुक्त ठरते. मूळ कुंडलीचे 20 भाग केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कुंडलीला विषांश कुंडली असं म्हणतात. तिला आपण D20 म्हणून ओळखतो. एखाद्या जातकाचा जो धर्म असेल त्या धर्माच्या प्रती तो काय विचार करतो, धर्माबद्दल त्याला किती आदर आहे, तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात तो धर्माचा आचरण किती करतो, नाती निभावताना धर्माला मानतो का, अशा सर्व गोष्टी विषांश कुंडलीवरून लक्षात घेतल्या जातात. स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे धर्म हा एक जो विषय असतो त्याकडे तो कशा पद्धतीने पाहतो,
धर्म म्हणजे धारण करणे, आचरण करणे आपल्या दैनंदिन आयुष्यात, धर्माची नीतिमत्ता आचरणात आणणे. काही लोक हे उदारमतवादी विचारांचे असतात, ते पटकन कुठल्याही गोष्टीत तडजोडी स्वीकारतात, तर काही लोक धर्माच्या प्रती खूप दक्ष असतात. कट्टरतावाद त्यांच्यात असतो. कोणत्याही किमतीवर ते आपल्या धार्मिक विचारांना धक्का पोहोचू देत नाही. धर्म त्यांच्या जगण्याची दिशा असते. त्यांच्यामधलेही काही प्रकार असतात. थोडक्यात, माणूस धर्माकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर विषांश कुंडली हा एक उत्तम पर्याय आहे. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेनुसार विषांश कुंडली समजून घेऊया. विषांश कुंडलीवरून जातकाचा धार्मिक कल आणि नैतिक आचरणाचा बोध होतो हे आपण समजून घेतलं आहे. आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेचा लग्नेश हा धर्मस्थानात म्हणजे नवम स्थानात आपल्या मित्रासह म्हणजे शुक्रासह विराजमान आहे. याला पत्रिकेतील खूप चांगला योग म्हणता येईल. याशिवाय विषांश कुंडलीचा लग्नेश देखील धर्मस्थानात विराजमान आहे. त्यावरून हे स्पष्ट होतं की धर्म, नैतिक आचरण या गोष्टी जातकासाठी आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत. जातक हा धर्माचा मान राखणारा व त्यानुसार वागणारा आहे हे यावरून स्पष्ट होतं. चतुर विषांश कुंडली अर्थात D24 मूळ लग्न कुंडलीतील प्रत्येक घराचे म्हणजे 30 अंशाचे 24 भाग केल्यानंतर जी कुंडली तयार होते तिला चतुर विषांश कुंडली असं म्हणतात. तसेच तिला आपण D24 या नावाने ओळखतो. शिक्षण, ज्ञान, बुद्धिचातुर्य या सर्व गोष्टींची माहितीही या कुंडलीतून होत असते. ज्योतिषशास्त्रानुसार बुध म्हणजे बुद्धी आणि गुरु म्हणजे ज्ञान. हे ज्ञान किती सखोल आहे, किती वरवरचं आहे, बुद्धी कशी आहे, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला काही लोक अतिशय महत्त्वाच्या गोष्टी विसरतात. या पद्धतीने आहे का, या सर्व गोष्टींचा अभ्यास चतुर्विषांश कुंडलीतून होत असतो. बुध ग्रह, गुरुग्रह, पंचमस्थान, भाग्यस्थान आणि लग्नस्थानाच्या स्वामीची स्थिती या कुंडलीवरून प्रामुख्याने पाहिल्या जाते. त्यावरून जातक किती बुद्धिमान आहे, किती ज्ञानी आहे, आयुष्याप्रती त्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. दिलेल्या जातकांची ही कुंडली अभ्यासकांनी स्वतः सोडवायची आहे. आणि तुमचे निष्कर्ष कमेंट सेक्शनमध्ये द्या. वर्गकुंडलीविषयी आजच्या भागात एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात आपण पुढील वर्गकुंडलीचा अभ्यास करणार आहोत. शुभम भवतु. धन्यवाद. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.